शिवसेनेचे चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे हे पालिका अधिकाऱ्यांवर भलतेच संतापले. अंधेरी ते कुर्ला या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत त्यांनी बैठक आयोजित केली होती. याची कागदपत्रे इंग्रजीत असल्यामुळे त्यांनी संतापाच्या भरात ती फाडून टाकली. रस्त्याच्या कामात बाधित होत असलेल्या दुकानदाराची नावं या यादीत होती. मराठीत सर्व कागदपत्र असावी असा कायदा असतानाही ती इंग्रजी भाषेत का असतात यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे तुमचं काम होतं ना मराठीमध्ये आणायचं, पहिले सूचना द्यायला पाहिजे ना तुम्ही. हे नेमकं काय नेमकी कसली यादी आहे? असं आहे, कागदधारकांची यादी आहे. हे यादी फक्त इंग्लिशमध्ये आणलेली आहे. ऍक्च्युली हे आणायला पाहिजे होते त्यांनी मराठीमध्ये. हे चुकीची पद्धत आहे ना सामान्य नागरिकांना तरी. नाही, कायदा काय सांगतो आपला, मराठीमध्ये झालं पाहिजे. म्हणजे आयुक्तांचं पण ऐकत नाहीये अशा पद्धतीचे अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांना किती घमंड आहे हे या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र शासनाचा नियम आहेच, परंतु आयुक्तांनी आणलं तसं लेखी पत्र पण दिलेलं, जी आर काढलेलं आहे. म्हणजे आयुक्तांचं पत्रकसुद्धा हे कचऱ्याच्या पेटीत टाकतायत. आयुक्तांच्या आदेशाला पण हे वाटण्याचे अक्षत लावतायत. म्हणजे एवढे घमंड अधिकारी आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांचं काय कर्तव्य आहे, त्यांची काय जिम्मेदारी आहे, मी त्यांना दाखवून दिली की अशा पद्धतीचं इंग्रजीमध्ये जर कुठलाही पेपर माझ्यासमोर आला तर मी कधीही आयुष्यामध्ये ते सहन करून घेणार नाही आहे. मराठी भाषेचा अपमान मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीही तो अपमान सहन करणार नाही.